बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं सन दोन हजार तेवीस चोवीस वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्याचा पाचशे पन्नास कोटी रुपयांचा वार्षिक आराखडा तयार करण्यात आलाय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या आराखड्याला आज मान्यता देण्यात आली गेल्या वर्षीच्या आराखड्यातील निधीच्या खर्चाचं सूक्ष्म नियोजन करावं अखर्चित राहणाऱ्या निधीचं पुनर्नियोजन करावं अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या पंचगंगा नदी प्रदूषण कमी करणं श्री अंबाबाई मंदिर परिसरात भाविकांसाठी सोयी सुविधा उभारणे पंचगंगा घाट विकसित करणं जुना राजवाडा ते नवीन राजवाड्यापर्यंतच्या रस्त्याला हेरिटेजचा दर्जा देणं पारगड आणि राधानगरी इथं वनपर्यटनाअंतर्गत विकास करणं याबाबतचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली खासदार धनंजय महाडिक राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने आमदार हसन मुश्रीफ पी एन पाटील प्रकाश आवाडे प्रकाश आबिटकर सतेज पाटील जयश्री जाधव राजूबाबा आवळे यांच्यासह माजी आमदार अमल महाडिक नियोजन समितीचे सदस्य सत्यजित कदम भरमू पाटील बैठकीला उपस्थित होते खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्न मांडले कोल्हापूर शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत चालली आहे ही समस्या सोडवण्यासाठी शिवाजी पूल ते शिरोली पर्यंत फ्लाय ओव्हर ब्रिज उभारण्याची मागणी यांनी केली के ट्रॅफिक अनेक वेळा पेपर मधून त्याला फेस केलेला आहे

शेतकऱ्यांसाठी ड्रोन प्रशिक्षण देणं धनगरवाडे आणि वस्त्यांवर रस्ते लाईट पिण्याचं पाणी पुरवणं जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती गगनबावड्यातील कस्तुरबा गांधी विद्यालयात प्राथमिक सुविधा पुरवणं व्यायाम शाळा तालीम संस्था आणि क्रीडा मंडळांना मॅट खरेदीसाठी अनुदान देणं कोल्हापूर शहरातील स्मशानभूमीचं नूतनीकरण करणं दसरा चौकातील राजश्री शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ कायमस्वरूपी शिडी उभारणं या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीनं आर्थिक तरतूद करण्याची मागणी खासदार महाडिक यांनी के केली कोल्हापूरचा बृहत आराखडा तयार करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलं जात नाही उद्योगासाठी एकही जागा राखीव ठेवली नाही त्यामुळं आराखड्यामध्ये दुरुस्ती करावी अशी मागणी आमदार प्रकाश आबाडे यांनी केली जंगली प्राण्यांपासून शेती आणि शेतकऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी सौर ऊर्जेचं कुंपण घालणं आणि राधानगरीतील भात संशोधन केंद्रासाठी तरतूद करण्याची मागणी आमदार प्रकाश आंबेडकर यांनी केली भटकी कुत्री आणि पाळीव जनावरांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी गॅस दाहिनीची सोय करावी गेल्या तीन वर्षातील रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाची चौकशी करावी अशी मागणी सत्यजित कदम यांनी केली भरमूण्णा पाटील राजू मगदूम प्रसाद खोबरे यांनीही विविध प्रश्न उपस्थित केले दरम्यान पारगड आणि राधानगरी इथं वनपर्यटन अंतर्गत विकास करण्यासाठी आणि श्री अंबाबाई मंदिर परिसरात भाविकांना सेवा सुविधा पुरवण्यासाठी प्रशासनानं येत्या सात दिवसात प्रारूप आराखडा सादर करावा असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले कोल्हापूर जिल्ह्याचा सन दोन हजार बावीस तेवीससाठी साठी चारशे पंधरा कोटीचा आराखडा मंजूर झाला होता त्यातील निधीच्या खर्चाचं संबंधित विभागानं नियोजन करावं अखर्चित राहणाऱ्या निधीचं पुनर्नियोजन केलं जाईल पण संबंधित विभागानं जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्याचा प्रस्ताव सादर करणं आवश्यक आहे तर सन दोन हजार तेवीस चोवीससाठी जिल्हा नियोजन समितीनं पाचशे पन्नास कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी दिल्याची माहिती पालकमंत्री केसरकर यांनी दिली कोल्हापूरची बैठक झालेली आहे पुढच्या वर्षाचा आराखडासुद्धा निश्चित करण्यात आलेला आहे आणि हा जवळजवळ साडेपाचशे कोटीच्या आसपासचा सा आराखडा हा आम्ही फायनल केलेला आहे आणि तो लवकरच राज्याला देण्यात येईल आमचा मूळचाच आराखडा हा चारशे पंधरा कोटीच्या आसपासचा आहे आणि त्याच्यात आम्हाला जे आत्ता देण्यात आलं होतं तीनशे पंच्याऐंशी कोटीचा आम्हाला एकंदर आउटलेसाठी पाठवण्याचं सूचना दिलेल्या होत्या पण कुठल्याही परिस्थितीमध्ये गेल्या वर्षीपेक्षा आराखडा छोटा होऊ नये किंबहुना तो वाढावा याच्यासाठी पालकमंत्री म्हणून निश्चितपणे माझे प्रयत्न राहणार आहेत त्याच्यामुळे कोल्हापूर शहराच्या संदर्भात जी टार्गेट्स आहेत त्याच्यामध्ये पंचगंगेचं प्रदूषण कमी करणं हे कोल्हापूर शहर आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या संदर्भातलं पहिलं टार्गेट ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर महालक्ष्मी देवस्थान जे संपूर्ण महाराष्ट्राचं एक दैवत आहे त्या ठिकाणी चांगल्या सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने तिथल्या जी शासकीय कार्यालयं आहेत ही त्या ठिकाणून हलवण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी भाविकांसाठी चांगल्या अशा सुविधा निर्माण करण्यात येत आहेत जयपूरच्या धर्तीवर कोल्हापूरच्या पर्यटन विकासाला प्राधान्य दिलं जाणार आहे त्यासाठी कोल्हापुरातील उद्यानं रंकाळा तलावाजवळ नेचर पार्क उभारणं शिवाजी पुलाजवळ पंचगंगा घाट विकसित करणं जुना राजवाडा ते नवीन राजवाड्यापर्यंतच्या रस्त्याला हेरिटेज दर्जा देणं हेरिटेज वास्तूंचं संवर्धन शाहू मिलचा विकास प्रमुख पाच तालमींच्या देखभाल दुरुस्तीसाठी मर्दानी खेळ आणि मल्लखांब कला टिकवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत शिवाजी विद्यापीठात ग गो, गो जाधव अभ्यासन केंद्र सुरू करण्यासाठी चार कोटी आणि कोल्हापूरच्या दसरा महोत्सवासाठी एक कोटी रुपयांची तरतूद केल्याचं नामदार केसरकर यांनी सांगितलं